तुम्ही पण 3 दिवस गेला होता हो आत्याच्या मुलाकडे होतो लग्न तिकडे नायडाव गावी. बरं जमवलंय सगळ्यांनी हळूहळू करून हा मालवणातल्या मालवणात. आणि मग लग्न कधी झालं? 27 मार्च 2015 कुठे? 2014 तुम्ही 15 हे 14 हे 15 म्हणताय? 14 खरं किती? 14 बरं. हे आत्ता शांत आहेत तसेच शांत असतात? नाही शांत नसतात, बोलकळ पुष्कळ आहे. काय काय बोलतायत बघा तुम्हाला. ते पण तसेच आहे. ते पण तसेच आहेत. व्हेरी गुड. काय एक दुजे केली आहे थोडी. बरं आठवड्यातून समजा रागवायचं झालं प्रमाण, म्हणजे 8 दिवस रागवायचं झालं, तर 8 दिवसातलं 8ही दिवस चिडणारं कोण दोघांपैकी? मी काही चिडायचं असतं 8 दिवस. या हो रागावतात. पहिलं सॉरी कोण म्हणतं? पहिलं सॉरी मीच बोलतो. केवढं त्यांनी केलं आहे ना, इथून मुंबईवरून तिकीट काढायचं, एवढं लांबून आणायचं. हां एवढं लांबून बोला आणली मी, एवढं लांब जायचं 2 दिवस परत मुंबई परत यायचं. हो की नाही? केवढं प्रेम. हां प्रेम खूप करतात. कमी झालं थोडं कधी? एका वर्षात आटलं का कमी का झालं? नाही तिला असं वाटतं की लग्नाच्या अगोदर प्रेम तसंच आता करा. मी आता पण तसंच करतोय. मग तुम्ही ज्या लव्ह मॅरेज करायचं ठरवलं त्या दोन्ही घरांचा होकार होता? हो. ते दोन्ही घरांना सांगून केलं? हो. की नाही? आता एकदम छान आहे ना. हो. चला बघूया आता पहिला खेळ कुठला आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. जत्रेत गेलात कधी? कुठली जत्रा? महाशिवरात्र असते. आणि काय असतं? अंगणेवाडीची जत्रा. अंगणेवाडीची जत्रा तुम्ही जाता जत्रेला? हो जत्रेला जातो. मग तिकडे खेळ खेळलाय तुम्ही असे? हो खेळलो. कुठला खेळ खेळलाय जत्रेत? बंदुकीने ते मारतात ना, गोळ्या मारतात बंदुकीने. बंदुकीने गोळ्या मारतात. तुम्ही कुठला खेळलाय? रिंग टाकायचं असतं. ते रिंग टाकायचं असतं ते सामान मिळतो. हो पैसे पण असं ना. बरं लक्ष पैशा. बरं आता या ठिकाणी या खेळात भरपूर पैसे मिळतील असा हा खेळ आहे. हे घ्या एक एक कार्ड ठेवा एकेका वस्तूवर. यामध्ये कुठेतरी 1 रुपया दडलेला आहे. तो 1 रुपया मिळाला ना तर 4 वस्तू तुम्हाला मिळणार, 4 संधी आहेत आणि तेवढे पैसेसुद्धा तुम्हाला मिळणार. तयार आहात? सगळेजण मदत करणार? चला बघूया. 1 रुपया शोधायचा आहे तुम्हाला. चिठ्ठी उचलून माझ्याकडे द्यायची. का उचललं ते तुम्ही? एक संधी गेली तर वाया जाईल ना. का 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 उचललं हे? ग्रीन कलर फेवरेट आहे. कुठला? ग्रीन कलर, पोपटी कलर आवडता कलर तिचा. हो हो अभिनंदन. 1 रुपया. आता 3 कुठल्या वस्तू पाहिजे ते घ्या. मिस्टर हळूहळू सांगताय. मिक्सर उचल, मिक्सर उचल. 10 रुपये. चला 11 रुपये झाले. 50 रुपये. 61 रुपये झाले. 20 रुपये. 81 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं आणि ह्या 4ही वस्तू मिळाल्या. अभिनंदन, अभिनंदन. सासूबाई तुमच्यापासून सुरुवात करूया. तिचं शिक्षणाच्यामुळे घरात अजिबात मदत नाही, त्यामुळे आता शिक्षण पूर्ण झाली, MBA झाली, आधी BCom झाली, MCom झाली, MBA झाली, बँकेत चांगली नोकरी लागली. आता 3 वर्ष झाली नोकरी लागून. आता तिने घरात लक्ष द्यायला हवं थोडं तरी. हां थोडामध्ये MBAच्या अभ्यासासाठी तिचा दुर्लक्ष व्हायचा, पण आता तिला सांगितलं ती करेल. राग आहे, रागाने कधी कुठली गोष्ट साध्य होत नाही. बरोबर. राग कमी करावा की आनंद घरात भरपूर मिळू शकतो. ॲक्च्युली राग येतो मीन्स कधीतरी काहीतरी चुकीचं दुसरं कोणतरी वागलं असेल तर, किंवा जास्तीत जास्त बोलून तर ती भडकते. मग माझा राग समजा आईवर म्हणा किंवा अजून कोणावर, दादावर वगैरे, ती कधीतरी काढते. पण ते आणि दुसरं म्हणजे तिला खाण्याचं म्हणजे उपाशी असली ना की ती जास्त रागावते. तिला पोट भरलेलं पण तिला समजत नाही, आपल्याला अजून समजत नाही खायला होते. आम्ही सांगतो का आता थांबा घेऊन या काहीतरी. जायच्या आधी आमच्यावर यायचं नाही तर. नाही डबे भरून दिले ना ऑफिसला सुद्धा, डबा भरून दिला ते तो खाईलाच असं नाही, तो परत पण आलेला असतो. मग मी सांगते आता हेच खायचं तू. तुम्ही आता म्हणजे यानंतर एक छोटासा खेळ आहे हा, आणि त्यासाठी धावत येतात ना, ते आज तुम्हाला धावून जायचं आहे, पण ते आमच्या वहिनींसाठी धावायचं आहे. वेळ 2 मिनिटाची आहे. बरं कुठलं अक्षर देऊया? आता ह्यांच्यावरच सोडूया. चला कोण सांगतंय अक्षर? म. वेळ सुरू झाली.
आता तुम्ही सांगितलं ना, आता बघा एका वेळेला एक वस्तू आणायची आणि इथे ठेवायची. चाळीस सेकंद झाली, एक मिनिट वीस सेकंद राहिली. पन्नास एक मिनिट पूर्ण झालं, अजून एक मिनिट आहे. अजून एक मिनिट आहे. तेच तेच ग्रीन कलरचे, ग्रीन ग्रीन, हा तेच आण. ए मिरची आण, हिरवी मिरची. चाळीस सेकंद राहिलेली आहे, चाळीस. वीस सेकंद राहिली, वीस. अरे अरे अरे, दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक. वेळ संपली. सांगा काय काय आणलं. ही माळ, माळ बर. एक मोबाईल, दोन मिरची, तीन ही मूग डाळ, चार ही मसाला, पाच मग, सहा मस्का, सात मीठ, आठ माठ, नऊ आणि हे मूग डाळ. मूग मूग नक्की ठरवा काही नाही. मूग नाही, मटकी मटकी. दहा आणि हे मटकी उघडा. नाही हे मूग मूग, हे मूग आणि हे मटकी. मला कळलं तुम्ही मूग गिळून का गप्प असता. अभिनंदन. 11 वस्तू आणल्या, तीनही बक्षिसं मिळाली. पहिल्या 5 वस्तूंसाठी झी मराठीकडून ही भेट वस्तू. अभिनंदन. पुढच्या 5 वस्तूंसाठी झी मराठीकडून ही भेट वस्तू. आणि 11 वस्तू आणली म्हणून झी मराठीकडून हिचिंचं भेट. अभिनंदन. केवढी धावपळ केली त्यांनी बघितलं. हां माऊली, आजपासून नक्की. मी काय बोललोच नाही. मला प्रश्न असा म्हणायचा की आजपासून, मग अशी सगळ्यांनी तक्रारी केल्या, कोणी कोणी काय काय म्हटलं, स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर कुठला करणार, आणि या सगळ्यांचे जे काही आरोप होते त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते या कटघऱ्यातून सगळ्यांना सांगा. सगळे आरोप मान्य आहेत. घरी काम करायचं म्हणजे आधी इतके वर्षात शिक्षण नोकरी, त्यामुळे घरी काम करायची कधी सवय नाही पडली. आईकडे तर कधी गरजच नाही भासली. आई होती, आमच्या बाई होत्या सांभाळणाऱ्या, त्यामुळे कधी ग्लास उचलायची पण सवय नाही पडली. सासूबाईंनी पण नंतर तसंच वाढवलं, कारण शिक्षण चालू होतं, ऑफिस होतं, त्यामुळे आईनी पण कधी त्याची सवय नाही लावली. आता एकदम ते सगळं करणं थोडं डिफिकल्ट वाटतं, आणि आवडही तशी नाही आहे. बाकीचं सगळं बाहेरचं करायची आवड आहे, पण घरकाम थोडं सवय नसल्यामुळे करायची आवड नाही आहे. पण गृहिणी म्हणजे बाई असल्यामुळे हे करावंच लागतं, कारण सगळ्यांची तशी इच्छाही आहे, त्यामुळे आईंची इच्छा नक्की पूर्ण करीन. रागावरती कंट्रोल हवाय, खरंच गरज आहे, मलाही जाणवतं. कारण राग आल्यावरती समोरच्याला काय बोलते ह्याचं भान राहत नाही. मात्र सांगा तुम्ही भाई करायला ओके नाही का असला तुम्ही मेन मुद्द्यावर येणार. काहीही विचारलं नाही तुम्हाला, हसत असता तुम्ही. नाही हसत नसतो, पण हाय स्माइली. किती वर्ष झाली लग्नाला? अडीच वर्ष. तरी हसताय, तरी हसताय.